वतीन आमच्या संपूर्ण समालोचन कक्षाच्या वतीन हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। ओ टू अमर सर या आपली सेवा सादर करा। चलो बिग फाइट ला होईल सुरुवात। निलेश बांगर ऑन स्ट्राइक, पहिला चेंडू अपराकर बॉल बैकवर्ड स्क्वेअर लेग क्रीजन मध्ये खेळलेला हा फटका चेंडू राहील सीमा पार, नॉन स्टॉप आलाय हा चौकार। कोरडे यांच्याकडून 1001 रुपयांचा कॅश प्राइज। दुसरा चेंडू आणखी एक अपट्रॅकर बॉल होता, पुन्हा फिरकावून दिला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये बॅक टू बॅक सेकंड फोर चौकार। कृष्णा बॉयज माफ करा, स्वर्गीय संचिता इलेवन कृष्णा बॉयज वापे संघ आपल्यासाठी सूचना येते आणि त्यांच्या विरोधात खेळत असलेला शिवतेज आसनगाव संघ, विजयी संघ आणि नेहरोली बी या दोन संघांच्या दरम्यान इथे लॉट्स पाडली जाते। पहिली चिट्टी जी उचलली जाईल ती बाय असेल, त्या संघाला बाय मिळेल एवढं लक्षात असू द्या। आणि जी चिट्टी उरेल ती संदेश पोट चेरवली या संघाशी खेळताना दिसून येईल तो संघ। चला लॉट्सचा कार्यक्रम आपण इथे करतोय, दोन्ही संघाचे 12 खेळाडू आपण लक्ष असू द्या लॉट साठी। यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू स्लो वन बॉल, परंतु मात्र हाइट फॅक्टर कन्सिडर केलाय, यस इट इज वाइड बॉल आणि संघाची धावसंख्या एक न पुढे सरसावेल। दोन चेंडू झालेत, 9 धावा धाव फलकावर अंकित झाल्या, जबरदस्त सुरुवात निलेश बांगरनं अगदी पहिल्या चेंडू पासून गोलंदाजाच्या वरचा हल्ला मात्र यावेळेला सुरुवात केलाय। आक्रमक शैलीचा हा फलंदाज त्याच शैलीला पुन्हा अवतरित करताना तोच आपला स्वाभाविक खेळ खेळताना। किरण्याचा पुढचा चेंडू यावेळेला स्लो वन ऑप्स्टिकच्या बाहेरची लाईन, जबरदस्त गोलंदाजी कृष्णा बॉईज स्वर्गीय संचिता इलेवन कृष्णा बॉईज वाफे संघाच्या विरोधात। खरं तर दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, एकमेकांसाठी पूरक असणारे संघ आहेत। यातील अनेक खेळाडू एकमेकांच्या सोबत अनेक संघातून खेळलेले आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे एकमेकांच्या विरोधातली जी रणनीती आहे त्याचा पुरेपूर अभ्यास। याही वेळेला ऑप्स्टिकच्या बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा फुटवर्क पाहायला मिळाला नाही निलेश बांगरकडनं, बॅक टू बॅक सेकंड आउट बॉल दोन। हॅलो, पहिले दोन चौकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक म्हणता येईल, चांगलं पुनरागमन म्हणता येईल गोलंदाज किरण घ्याचं। यावेळेला ट्रॅकर बॉल होता, हवी चेंडू संधी निर्माण झाली होती आणि गमावली गेली आहे। निश्चित निलेश बांगर सारख्या दिग्गज फलंदाजाला ज्यावेळेला तुम्ही जीवदान देता तिथे मात्र चुकी, गोंधळ, कन्फ्युजन, संभ्रमावस्था आणि या संभ्रमावस्थेमध्ये एक धडाकेबाज फलंदाज समीर डोंगरेला परतावं लागेल। माखारी प्रशांत इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे, चांगली सुरुवात निलेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर किरणचं देखील कौतुक करावं लागेल। ज्या पद्धतीने चान्सेस क्रिएट केल्या, ज्या पद्धतीने निलेशच्या विरोधात रणनीती आखली गेली, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना ऑप्स्टिकच्या बाहेरची लाईन ठेवली गेली, निलेश जागेवरनं चेंडूपर्यंत पोहोचून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि अशा वेळेला जे एक तिखट मारा भेदक लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळाली, अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या अचूक टप्प्यावरची गोलंदाजी बरंच काही यावेळेला देऊन जाते ती मात्र वाफे संघाला। आई वेळेला प्रॅकर बॉल होता, आल्या आल्या प्रशांतनं घेतलाय समाचार, चेंडूला दिला थेट बिरकावून वन बाउंड सीमा पार, हा आलाय चौकार।
स्पर्धेसाठी आमच्या टी शर्टच्या स्पॉन्सरशिप मध्ये ज्यांचं महत्त्वाचं नाव आम्ही ज्यांचं घेतो, जय मल्हार मटन शॉपचे सर्वे सर्वा संतोषजी घोडके यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. मी संतोषजी घोडके साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सर्वांनीय संतोषजी घोडके साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. मैदानाच्या आत एक बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 14 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. जबरदस्त फलंदाजी करत धावचीच्या धावाच्या स्वरूपात एक गडीबाद आपल्याला गडीबाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. तो देखील समीर डोंगरे जो या मैदानावर खतरनाक ठरू शकला असता. दोन्ही बाजूला मैदानाच्या चारही कोपऱ्यांना खेळण्याची क्षमता असणारा हा फलंदाज कोणत्या प्रकारचा चेंडू न खेळता धावपाच्या स्वरूपात मात्र गडी गमवावा लागला. इंग्लिश बांगर अजूनही मैदानाच्या आत खेळताना दिसतोय, तर श्रावण डगआउटमध्ये आहे. सगळं प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक समाप्त झालं, 14 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या. अजून 18 चेंडूंचा खेळ या डावामधला शिल्लक आहे. परंतु मागच्या सामन्यामध्ये ज्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं समोरच्या संघाच्या फलंदाजीचा खेमू उद्ध्वस्त करण्याचं काम केलं होतं, तोच स्वर्गीय संचिता इलेव्हन कृष्णा बॉईज वापे संघाचा गोलंदाज मेजर मागच्या सामन्याचा सामनावीर ठरला होता. ज्या पद्धतीनं गोलंदाजी हाताळली होती निलेशच्या विरोधात लीडिंग एज लागली. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. पाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल, परंतु क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करताना एका दावेवर समाधान मानावं लागेल. सिंगल न माफ करा, ज्या पद्धतीने आपण बघतोय असनगाव संघाचा गोलंदाज अवेला मेजर आणि फलंदाजी करताना स्वर्गीय संचिता इलेव्हन कृष्णा बॉईज संघाची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. लेगबायच्या स्वरूपातली ही दाव आहे. संघाची धावसंख्या दाव फलकावर वाढताना पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन 67 धावसंख्या जाऊन पोहोचेल. ती आता मात्र 16 या धावसंख्येवर स्वर्गीय संचिता इलेव्हन कृष्णा बॉईज वाफे संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शिवतेज असनगावचा संघ बॉलिंगच्या माध्यमातून फाईट करताना पाहायला मिळतोय. मेजर पहिले दोन चेंडू चांगले हाताळलेत. प्रशांत साठी पुढचा चेंडू रडार मध्ये होता, ऑन साईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक गणेश तिथे मात्र तैनात असेल. असनगाव संघाचा हा उमदा क्षेत्ररक्षक. अगदी पहिल्या सामन्यापासून गणेशचं लाजवाब क्षेत्ररक्षण राहिलंय. या सगळ्या ज्या काही सीमा आहेत त्या सीमा सांभाळण्याचं काम गणेशनं केलंय. पुन्हा दोन धावा, सिंगल रन होती आणि त्यानंतर मात्र मेजरनं आपलं कसब लावलंय. प्रशांतला दाडलंय, मा घारी बसलाय दुसरा झटका. फलंदाजी बघण्याकरता अनेकांच्या नजरा खेळपट्टीवर खिळलेला आपल्याला पाहायला मिळतात. ज्याच्या फलंदाजीचा स्फोट बघण्याकरता अनेकांच्या नजरा खऱ्या अर्थानं सगळी कामं सोडून आपला कटाक्ष केवळ आणि केवळ खेळपट्टीवर खेळणाऱ्या त्या फलंदाजाकडे वळवतात. त्या फलंदाजाचं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातला गोलंदाजांचा रावण, गोलंदाजांचा कर्दन काळ, टेनिस क्रिकेट विश्वातला एक सितारा श्रावण डोंगरे मैदानाच्या आत एंटर होताना. श्रावण डोंगरेसाठी प्राइज यावेळेला जाहीर होत आहे. लगातार 3 षटकार जर श्रावणच्या बॅटमधनं आले तर पॅडी मडके आणि दर्शन कोरडे यांच्याकडनं 1001 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पाचवा चेंडू मेजर याचा श्रावण साठी. स्लॉट मध्ये चेंडू होता, चिक शॉट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. गणेशचा प्रयत्न थोडासा फोल ठरला आहे, पण हा जर झेल झाला असता तर फार मोठा हादरा स्वर्गीय संचिता इलेव्हन कृष्णा बॉईज वापे संघाला बसला असता. या दोन धावांनी संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन, केवळ 5 धावा खर्च केल्यात. मेजर यानं यावेळेला स्लॉट मध्ये आला आहे आणि त्याला पार्किंग लॉट मध्ये धाडून दिलाय. जबरदस्त प्रहार, श्रावणचा हाहाकार, चेंडू सीमा पार, षटका.
या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 25 धावा 12.50 च्या सरासरीने। आता न्यू बॉलर बंटी मैदानाच्या आत बॉलिंग ट्रैक वर ट्रैकर बॉल होता अगदी आपल्या स्टाइल निलेश बांगरने पाठवलाय सीमा पार चौकार। ज्या पद्धतीने यावेला स्वागत केले बंटीचं निलेश बांगरने पहिल्या चेंडूवर चौकार संघाची धावसंख्या 29 धावा वैयक्तिक 8 चेंडू आणि जवळपास 15 या धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतो निलेश बांगर। एका बाजूने एक खिंड लढवताना पाहायला मिळतो तर श्रावण देखील मागच्या चेंडूवर ज्याच्या बॅटमध्ये आपला षटकार पाहायला मिळाला स्लॉट मध्ये चेंडू होता यावेला फुललिनचा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय गणेश तिथे मात्र तैनात असेल सिंगलवर समाधान मानावं लागेल। एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावी संघाची धावसंख्या 3-0-33-0 30 धावा। श्रावण याच्या लगातार 3 षटकारांसाठी पहिला षटकार तर आलाय पुढच्या 2 चेंडूंवर 2 षटकार खेचले तर पॅडी मडके संघाची धावसंख्या 30 धावा। या षटकातला पुढचा चेंडू लगातार 2 चेंडूंवर आणखी 2 षटकार आले तर पॅडी मडके आणि दर्शन गोडे यांच्याकडे 1-11 यावेला स्लॉट मध्ये आलाय स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलाय आणि गोलंदाजाला भरुणात आसमान दाखवलाय श्रावण स्टाईल षटकार। श्रावण स्ट्राइक वर आलाय गोलंदाजांसाठी जल्लाद का म्हटलं जातं या चेंडूवर जर षटकार आला तर पॅडी मडके आणि दर्शन कोरडे यांच्याकडे 1,111 रुपयांचं कॅश प्राइस दिलं जाईल। वाडा बॅटिंग संघाची धावसंख्या धावफलकावर 36 धावा पुढचा चेंडू यावेळेला जबरदस्त चेंडू श्रावणच्या विरोधात ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा केला गेला लॉंग लेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करेल क्षेत्रक्षक तिथपर्यंत पोहोचेल आणि 2 धावांवर समाधान यावेळेला स्ट्राइक कीप करण्याचा इंटरेस्ट दाखवतो आहे बॅटर श्रावण। या 2 धावा या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर पुढे सरकताना पाहायला मिळते आहे स्वर्गीय संचिता 11 कृष्णा बॉईज वाफे या संघाची धावसंख्या धावफलकावर 3-8-38-3-8-38 धावा। अजूनही राजेश सर जर आपण पाहिलं तर 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या पहिल्या डावातला पुढे खेळण्याचा प्रयत्न लो फुल टॉस होता सर बॅटनं खेळलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक पंबल होताना पाहायला मिळेल आणि त्यातून चेंडू जाईल सीमा पार 4 धावांचा चौका। श्रावण नावाचं वादळ मैदानाच्या आत घोंगावताना श्रावण नावाच्या या खेळाडून गोलंदाजांचा कर्दन काळ बाहेर काढलाय ट्रॅकर बॉल डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल वन बाउंस कॅरी करेल षटक क्रमांक 3 देखील यावेळेला समाप्त होईल आणि या षटक क्रमांक 3 समाप्तीनंतर स्वर्गीय संचिता 11 कृष्णा बॉईज वाफे या संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा आणि 6 चेंडूंमध्ये 21 धावांची वैयक्तिक वादळी आणि घणाघाती खेळी यावेळेला साकार केली आहे ती श्रावण यानं 43 धावा धावफलकावर अंकित आहेत अजूनही 6 चेंडूंचा पहिल्या डावातला खेळ शिल्लक असेल। जबरदस्त बॅटिंग निलेश बांगर आणि श्रावण डोंगरे मैदानाच्या आत उपस्थित असताना निश्चितपणानं गोलंदाजांना मोकळा श्वास घेण्याची कोणतीही संधी दिली जात नाहीये परंतु शिवतेज आसनगाव संघाला माहिती आहे अजूनही वेळ निघून गेली नाहीये कॅन्डी काहीसा कानमंत्र देताना पाहायला मिळेल या 6 चेंडूंमध्ये तर धावसंख्येवर आळा घालता आला खेळ बसवता आली तर मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन करता येईल आसनगाव संघाला। लो फुल टॉस पुरासरा बॅटनं हा स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतो एक क्षेत्ररक्षकीपर्यंत पोहोचतोय आणि सिंगलवरच तुर्तास तरी समाधान मानावं लागेल या सिंगलनं स्वर्गीय संचिता 11 कृष्णा बॉईज वाफे या संघाची धावसंख्या धावफलकावर 44 धाव बाजूनी 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 5 चेंडूमध्ये निलेश बांगर तुर्तास चेंडू क्रमांक 2 खेळण्यासाठी सज्ज होते 44 धाव धावफलकावर अंकित आहेत। हवेला प्रखर बॉल नाही निलेशच्या बॅटनं जणू काही चेंडूशी अबोला धरलाय आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू मात्र बॅटवर येत नाहीये डॉट बॉल मेजर बी मैदानाच्या आत गोलंदाजी करताना पाहायला मिळतात। पुढचा चेंडू
स्लोवन बॉल ऑन साइड लाऊन काढलाय लॉन्ग ऑन रीजन मध्ये स्वतः गणेश चांगला थ्रो सिंगल वर समाधान मानव लगे सिंगल न स्वर्गीय संचिता इलेवन कृष्णा बॉयज वाफे संघाची धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळेल 45 धावा। अजून एक तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि मी मगाशी म्हटलं की या षटकामध्ये जर शिवतेज आसनगाव संघाच्या या गोलंदाजांनो फलंदाजांच्या बॅटचं तोंड बंद करून ठेवलं तर मॅच मध्ये पुनरागमन करण्याचे दरवाजे वाटा रस्ते खिडक्या सारा काही खुलं झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। परंतु श्रावणच्या स्लॉट मध्ये चेंडू आला की मग त्याला सीमा रेषा पार जाण्याची मुभा मागावी लागत नाही। वन बाउंड सीमा पार राम संचिता इलेवन कृष्णा बॉयज वाफे या संघाची धाव संख्या धाव फलकावर 4949 चारावर 9 49 धावा दोन चेंडूंचा खेळ असेल शिल्लक। फर्स्ट बॉल सिंगल सेकंड बॉल डॉट थर्ड बॉल वन्स अगेन सिंगल अँड फोर्थ बॉल रावण स्टाईल 4 या षटकाचा पुढचा चेंडू या वेळेला रडार मध्ये होता मिस टायमिंग शॉट चेंडू हवेत स्वतः गणेश तिथपर्यंत पोहोचेल चेंडू क्रमांक 5 वर श्रावणला परतावं लागेल माघारी आणि मोक्याच्या क्षणाला बसतोय मोठा खेळण्याकरता स्वर्गीय संचिता इलेवन कृष्णा बॉयज वाफे या संघाकडनं येईल न्यू बॅटर उमेश 49 धावा 50 पार केली जाईल का धावसंख्येची हाई हे बघावं लागेल आणि कौतुक करावं लागेल गोलंदाज मेजर बी यांचं ज्या पद्धतीनं या षटकामध्ये फलंदाजांना रोखलं तरी श्रावणच्या बॅटमधनं आपल्याला चौकार पाहायला मिळाला तरी देखील चांगलं कमबॅक म्हणता येईल केवळ आणि केवळ 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात पहिलं षटक किरण 14 धावा मेजर ए 11 धावा बंटी 18 धावा आणि हानामारीच्या शेवटच्या षटकात मेजर बी 5 चेंडू टाकलेत केवळ 6 धावा जबरदस्त इनिंग 8 चेंडूंमध्ये 25 धावांची वादळी इनिंग साकारली श्रावण यानं यावेळेला रडार मध्ये चेंडू आलाय शेवटच्या क्षणाला गोडवा निर्माण केलाय उमेश यानं हा आलाय षटकार 50 झाली आहे पार धावा झाल्यात 55 लकी ड्रॉची चिठ्ठी टाकली जाते ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ टॉप 2 मध्ये दाखल होईल आजच्या दिवसाच्या विजयी संघ आणि नेहरोली आई भवानी नेहरोली ब आणि विजयी संघ अशी आई भवानी नेहरोली ब टॉप 2 मध्ये दाखल आजच्या दिवसामध्ये अभिनंदन आणि यापुढील मॅच असेल विजयी संघ आणि त्यांना फाइट करेल संध्या स्पोर्ट्स चेरवली संघ। आज अमर राऊत सरांनी बरोबर आई भवानीचा आशीर्वाद घेतलाय
56 धावांचं टार्गेट, सलामीची जोडी सज्ज होती आहे. गणेश आणि कँडी स्ट्राइक वरती. गणेश या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर निराश केलं होतं. या चेंडूवरती सुद्धा अपील करतायत, पंचांकडे दाद मागितली जाते. दोनही पंच तटस्थ भूमिकेत आपण पाहत असाल. पहिला चेंडू डॉट, सुंदर गोलंदाजी. श्रावण डोंगरे गोलंदाजी मार्क वरती आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करून टाकलेला हा वेगवान चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट. बऱ्याच वेळा या दोनही संघांना आपण पाहत असाल एकमेकांच्या समोर ताकद लावून खेळत असताना पाहायला मिळत असतात. यावेळेस बिरवाडीच्या या ऐतिहासिक मैदानावरती चाललेला हा सामना. श्रावण स्वतः सांगतोय, माझा झेल आहे आणि आय विल डेफिनेटली टेक इट. झेल टिपला, खेळ संपला. गणेश सुरुवात केली. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर गणेशची विकेट या ठिकाणी कॅरी करतोय. 56 धावांपर्यंत पोहोचायचं होतं गणेशला, मात्र मैदानात थांबणं फार गरजेचं होतं. मोठ्या धावा त्याच्या बॅटमधून येणं अपेक्षित होतं. संपूर्ण फॅन फॉलोविंगचं लक्ष गणेशच्या बॅटिंगकडे होतं आणि अशा वेळेला मात्र श्रावणने दिलेला हा धक्का टीम शिवतेज आसनगाव संघाला. 24 चेंडू, 56 धावांचं मोठं आव्हान. या आव्हानाचा पाठलाग करत असताना गणेशला मात्र स्वस्थात बाद केलंय. तंबूच्या आश्रयाला येऊन विसावलेला हा फलंदाज नवीन बॅटर मैदानावरती. लेफ्ट हँडेड किरण, अष्टपैलू खेळाडू. जबाबदारी आता मात्र किरणच्या खांद्यावर मोठी असेल. कँडीला साथ द्यावी लागेल. एकमेकांच्या साथीनं इथून मात्र किल्ला सर करायचा आहे. 56 धावांचं मोठं टार्गेट पार करायचं आहे आणि या अनुषंगानं बॅटिंग करताना पाहायला मिळतील. श्रावण डोंगरे समोरून मित्रांनो आग उगणारी गोलंदाजी. वाफे एक्सप्रेस श्रावण गोलंदाजी मार्गवरती. श्रावणचा हा चेंडू यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप जास्त बाहेर. पंच सांगतायत व्हाइट बॉल. अवांतरची धाव धावफलकाला सुरुवात करतायत. श्री गणेशा एका धावेच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात करतील. एक गडी बाद एक धाव धावफलकावरती. शिवतेज आसनगाव संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज श्रावण षटकातला पुढचा चेंडू येतोय. लेफ्ट हँडेड किरण स्ट्राईक एंड वरती. यावेळेस हा प्रचंड वेगवान अपील करतायत आणि काय गोलंदाजी केली जातीये. तुफान मारा गारद होतो दुसरा गडी. या मॅच मध्ये आपण पहा एक हाती वर्चस्व प्रस्थापित करण्याची तयारी पाहायला मिळते. सुरुवात दमदार श्रावण डोंगरे गोलंदाजी करतोय. अजूनपर्यंत हावी होऊन गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी, घरच्या संघासाठी, व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका पिटवलेला हा खेळाडू साई स्पोर्ट शहापूर संघाचा हा मोरक्या मैदानावरती आपल्या गावच्या संघासाठी खेळतोय. कृष्णा बॉईज वाफे या टीमसाठी दमदार सुरुवात, दर्जेदार गोलंदाजी, अटॅकिंग मारा. दोन फलंदाजांना माघारी पाठवलंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. न पुन्हा एकदा नवीन फलंदाज पंकज साठी. यावेळेस बॅट फिरवतोय. काय टप्पा शरीराच्या जवळून अगदी निघून जात असताना भन्नाट वेगानं डॉट. दर्जेदार गोलंदाजी सातत्यानं. गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. तर यावेळेस फलंदाजांसाठी कर्दन काळ ठरतोय. गोलंदाजी तुफान वेगवान श्रावण. हा चेंडू समोरच्या दिशेला खेळलेला फटका अलॉंग द कार्पेट. फिल्डर साठी मेहनत होती त्या ठिकाणी. चेंडूला अडवलं पायानं, त्यानंतर हातानं कलेक्ट करतोय आणि या चेंडूवरती सिंगल धावेचं योगदान येताना आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत दोन धावा धावफलकावर. स्ट्राईक रोटेट आता प्रथमच आपण पाहू शकाल. कॅन्डी येतोय स्ट्राईक एंड वरती.
हे बैटल पाहण्याची मजा वेगळीच असते। खोलवर टप्प्यात यॉर्कर चेंडू सन्मान देतोय कैंडी पुराना चावल जुना खेळाडू आहे कैंडीला माहिती आहे मैदानावरती माझं थांबणं फार गरजेचं आहे। शेवटचा चेंडू होता श्रावणच्या या स्पेलचा आणि हलक्या हाताने प्लेस करून सिंगल कंप्लीट करतोय। कैंडीला माहिती आहे मला मैदानात थांबणं गरजेचं आहे मैदानामध्ये मला थांबायचंय 56 धावांपर्यंत माझ्या संघाला घेऊन जायचंय आणि अशा वेळेला माझं मैदानात असणं ही सुद्धा एक मोक्याची गोष्ट असेल टीम शिवतेजसाठी। 18 चेंडू आणि 53 धावांची तब्बल गरज 18 चेंडू 53 धावा बनवल्या जातील का हा प्रश्न असेल मैदानावरती। मात्र अशाच प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी राजेश सर कॅंडीला मैदानात ओळखलं जातं। व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाचा हा जबरदस्त खेळाडू मोठ्या फटक्यांसाठी नक्कीच ओळखला जातो। या मॅच मध्ये भरपूर मोठ्या कामगिरीची गरज आहे संघ थोडासा अडचणीत आहे आणि अशा अडचणीच्या वेळेला धावून यावं लागेल लीड करावं लागेल फ्रंटला येऊन नक्की सामना करावा लागेल। षटक क्रमांक 2 ला सुरुवात गोलंदाजी मार्कवरती येतोय ऋषांक स्ट्राइक एंड वरती कॅंडी या वेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न फसलेला फटका झेल टिपट्याची संधी आणि माघारी परतावं लागेल शिवतेज आसनगावच्या मनसुब्यांवरती हल्ला फलंदाज बाद। मोठी विकेट कॅरी केली जाईल ज्यावेळेस चेंडू हवेत होता त्यावेळेस नक्कीच आपल्याला अनुभव पाहायला मिळाला मैदानावरती एकमेकांना बरोबर कॉल दिला त्यानंतर हा सुंदर झेल टिपला आणि माघारी पाठवलं कॅंडी अर्थात संदीपला। इथून मात्र मोठा संघर्ष झालाय शिवतेज आसनगाव संघासाठी इथून विजय संपादन करायचा असेल तर मात्र मोठ्या कामगिरीची नितांत गरज असेल चौकार षटकार यावे लागतील 56 धावांचं पहाडासारखं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना शिवतेज आसनगाव संघाला लागलेला मोठा धक्का कॅंडी तंबूच्या आश्रयाला जातोय। नवीन बॅटर मेजर बी या चेंडूवरती अपील करतायत सुंदर टप्पा आउटस्विंगिंग डिलिव्हरी उजव्या डाव्या हाताच्या फलंदाजासाठी टप्पा खाल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू आपण पाहताय अचूक टप्प्यावरती भन्नाट वेग जबरदस्त गोलंदाजी गोलंदाज ऋषांकला आपण पाहताय पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर डॉट मेजर साठी। यावेळेस इनसाइड आउट खेळायचं होतं फसलेला फटका पुन्हा एकदा झेलची संधी कव्हरचा फिल्डर याने इन ऍक्शन झेल टिपला खेळ संपला। संघासाठी मात्र इथून भरपूर फायद्याचं ठरतंय पहिलं षटक श्रावण चालू भेदक गोलंदाजी त्यानंतर हे दुसरं षटक आपण पाहताय ऋषांक गोलंदाजी करतोय वाफे संघासाठी मात्र इथून विजयाचा दुसरा दरवाजा उघडा करतोय विजयाच्या जवळ जात असताना अचूक टप्प्यावरती भेदक मारा फलंदाजांना थांबवून ठेवतायत मोठ्या फटक्यांपासून वंचित लेग कटर टप्पा खाल्ला उसळी घेत बाहेर निघतोय सुंदर चेंडू अचूक टप्प्यावरती मारा कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होऊ देत नाहीत आणि विजयासाठी नक्कीच आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करतोय कुठल्याही प्रकारे धावा घेऊन देणार नाही मोठा विजय मिळवायचा आहे कन्व्हिन्सिंग व्हिक्टरीसाठी प्रयत्न करतायत यावेळेस बॅटची शॉर्ट थर्ड मॅन इन ऍक्शन पकडला चेंडू फेकलाय सिंगल कंप्लीट गरज होती का प्रश्न विचारला जाईल दुसऱ्या धावेसाठी धावतायत दोन धावा पूर्ण केल्या जातील या दोन धावांची मदत धावफलकाला 5-5 शिवतेज आसनगाव संघासाठी मात्र इथून अजूनही 51 धावांची आवश्यकता विजयासाठी हा चेंडू सुद्धा सुंदर चेंडू डॉट दोन षटक संपली धावफलकावर आहेत 5 धावा।
बारा चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता। आता मात्र इथून एक चमत्कार घडवावा लागेल, चमत्कार येईल का? चमत्काराची अपेक्षा जरूर असेल आसनगावच्या सर्व चाहत्यांना। शिवतेज आसनगाव जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत बंटी आणि पंकज या दोन फलंदाजांना। मात्र इथून चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल। तिसरं षटक चालू झाले, राहुल येतोय उंचपुरा गोलंदाज। लेफ्टा मारा, पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, वाईट बॉल, अवांतरची धाव येईल, धावफलकाला जोडली जाईल। एकंदरीत पाहत सहा धावा स्कोर कार्ड वरती 6-6, सहा धावा धावफलकावर, तिसरं षटक मार्गस्थ झालंय। हा चेंडू शॉर्ट पिच होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला आणि डॉट गती परिवर्तन होतं। स्लोवर करत असताना थोडासा नियंत्रित वेग पाहायला मिळाला, बॅट्समनचा अभ्यास केला होता, बॅट्समनचं कौशल्य पाहिलं होतं, पदल आली ते पाहिलं होतं, त्यानंतर टाकलेला हा चेंडू डॉट। हा चेंडू सुद्धा ऑफ साईडला शपलवून खेळण्याचा प्रयत्न, अगदी यष्ट्यांच्या वर्ण निघून जातोय। विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव सुंदर गोलंदाजी, शांत चाललेलं क्रिकेट, संध्याकाळच्या वातावरणामध्ये आपण आहोत। हळूहळू उत्तरार्धाकडे वळतोय, सूर्यदेवता अस्ताला गेलेली आपल्याला पाहायला मिळते, दमट वातावरण आणि या मॅच मध्ये रंगतता थोडीशी कमी होताना आपण पाहताय। एका डॉट शेड्यू नंतर वाफे संघाचे मनसुबे मात्र इथून हौसले बुलंद होत असताना पाहायला मिळतायत। टप्पा अचूक, बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये, फटाफट षटक संपवत असताना हे तिसरं षटक मार्गस्थ आहे। गोलंदाज राहुल, सलगचे दोन डॉट, त्यानंतर तिसरा आला, हा सुद्धा एक डॉट येतोय, हा व्हाइट बॉल, पंचांचा इशारा व्हाइट, येस हाइटचा हा नो बॉल, पंचांचा इशारा आपल्याला नो बॉलचा मिळतोय आणि या अनुषंगानं ही एक धाव धावफलकाला जोडली जाईल। सात धावा धावफलकावर, षटकातील अजूनही तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। गोलंदाजी करत असताना 49 धावांची आवश्यकता अजूनही। हा चेंडू सुद्धा अपील करतायत, पंचांकडे दाद मागितली जाते, चेंडू येतो निर्धाव। चांगली गोलंदाजी सातत्यानं फलंदाजांना मात्र जागेवरच खेळवून ठेवतायत। बॅट फिरवली जाते मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये। श्रावण डोंगरे आणि टीम मैदानावरती खेळतायत, अर्थातच सर्व खेळाडूंना अगदी परफेक्ट घडवत असताना पाहायला मिळतोय श्रावण डोंगरे। प्रत्येक गोलंदाज आपण पाहत असाल काय भेदक गोलंदाजी राहिली आहे। स्वतः श्रावणचं पहिलं भेदक षटक आलं, पॉवर प्लेचं षटक, षटक क्रमांक दुसरा आपण पाहिलं असेल तर ऋषांगचं तुफान षटक आलंय आणि हे तिसरं षटक राहुलचं। अद्यापर्यंत आपण पाहिला तर एकही मोठा फटका येऊ देत नाही। व्हाइट बॉल, अवांतरच्या धावा मात्र जरूर पाहायला मिळतायत, ही रणनीती असावी कदाचित। एका दुसरा व्हाइट गेला तरी चालेल, पण मात्र मोठा प्रहार करू द्यायचा नाही, चौकार षटकार येऊ द्यायचा नाही, ही रणनीती आपल्याला पाहायला मिळतीय। हा सुद्धा चेंडू डॉट, सुंदर। मित्रांनो, हे मैदान आपण पाहताय, हे मैदान सुसज्ज बनवत असताना विशेष मेहनत ज्या व्यक्तिमत्वाने घेतली, सन्माननीय श्रीकांतजी उतारी, गणेशजी गाडेकर, पंढरीनाथजी सासे या मान्यवरांचा अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करावे लागतील। आदेशजी खाडे, भरपूर मेहनत या संपूर्ण मैदानासाठी घेताना पाहायला मिळाले। उत्कर्ष भेरे आणि विशेष भैरवा स्पोर्ट्स बेंगालपाडा या सर्वांची भरपूर मेहनत या मैदानाच्या घडवणीत पाहायला मिळाली। मित्रांनो, काही दिवसापूर्वी जर इथे आला असाल तर मोकळं माळरान होतं आणि अगदी काही दिवसांमध्ये आपण पाहता या भव्य दिव्य क्रीडानगरीमध्ये या मैदानाचं रूपांतर आपल्याला पाहायला मिळतं। या मैदानात या क्रिकेट पहा मित्रांनो, आणि खऱ्या अर्थानं या मैदानाच्या क्रिकेटच्या आणि या आयोजकांच्या प्रेमात पडा। सुंदर आयोजन समस्त शहापूरकरांसाठी, टेनिस क्रिकेट विश्वासाठी ही मोठी पर्वणी। ओवी स्पोर्ट्स भिरवाडी आयोजित स्वर्गीय विठ्ठलदादा खाडे स्मृती चषक 2023 हे वैभवशाली पर्व। या दरम्यान एक धाव शॉट, 9 धावा धावफलकावर। या वेळेस सुद्धा हा चेंडू जास्त बाहेर जातोय, पंच सांगतायत व्हाइट बॉल, मात्र गोलंदाजाची कला पहा,
जवर जवर टप्पा खाल्यानंतर हातभर वळण घेत बाहेर जाणार हा चेंडू आपण पाहताय। दर्जेदार गोलंदाजी, पाच चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता, चमत्कार यावा लागेल मित्रांनो, कुणाला तरी रजनीकांत व्हावं लागेल। पुन्हा एकदा डॉट, मात्र इथं अचूक टप्प्यावरती मारा करतायत। या मॅच मध्ये संपूर्ण हवा काढून घेणारी गोलंदाजी, काय दर्जेदार गोलंदाजी। शिवतेज आसनगाव सारख्या मातबर टीमला या ठिकाणी थांबवून ठेवतायत बॅट्समन आणि गोलंदाज, यांच्यामध्ये कुठला संवादच पाहायला मिळत नाहीये, फक्त गोलंदाज आणि विकेट कीपर ऍक्शन मध्ये येत आहेत। डॉट, यापुढील सामना संदेश फोर्ट चेरवली आणि विजयी संघ। संदेश फोर्ट चेरवली संघ मित्रांनो, आपण लगेचच सज्ज राहायचंय, कर्णधार मंचाच्या समोर येऊन थांबून घ्या। या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळाली। पुन्हा एकदा अचूक टप्पा, सुंदर गोलंदाजी विजयाचा, मात्र इथून शंखनाद करत असताना पाहायला मिळत आहेत। कन्व्हिन्सिंग विक्ट्री, डॉमिनेटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय। उमेश या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार। यापुढील मॅच चेरवली आणि विजयी संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। कृष्णा बॉईज वाफे, हार्दिक हार्दिक अभिनंदन, गोड कौतुक करूया शिवतेज आसनगाव संघाचं सुद्धा। चला कृष्णा बॉईज वाफे संघाचा कॅप्टन लगेचच टॉस साठी या, आणि संदेश स्पोर्ट चेरवली संघाचा कॅप्टन आपण सुद्धा टॉस साठी या।